प्रपोज डे तर झालाच नाही आमच्यामध्ये, म्हणजे आहे ना, चला ते लग्न करूया म्हणजे आज. आता 50 वर्षाचे आम्ही झालो की मग मी प्रपोज करेन, मग त्याला काहीतरी अर्थ नाही. मधुरा तू बन जा बन जा तू मेरी, तू बन जा बन जा बन जा बन जा तू मेरी इश्क़ की चाशनी. तुमच्या दोघांचंही स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. आज प्रपोज डे आहे आणि मी बेस्ट कपल म्हणजे क्यूट कपल घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर आली आहे, ती म्हणजे मधुरा जोशी आणि गुरु दिवाकर. नुकतंच यांनी लग्न केलं, यांचे लग्नाचे फोटोज पण सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि नंतर ह्या दोघांच्या प्रेमात अनेक प्रेक्षक सुद्धा पडलेत. सो दोघांचंही खूप स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. आज प्रपोज डे आहे आणि पहिलाच प्रश्न तुमच्या दोघांसाठी असेल की कोणी कोणाला प्रपोज केलंय आधी. प्रपोज असतच म्हणजे आम्ही लग्न डायरेक्ट प्रपोज केलंय, त्याच्या आधी काही प्रपोजल झालं नव्हतं असं म्हणजे म्युच्युअल. म्हणजे आम्हाला दोघांनाही माहित होत की हे आहे, हे पुढे होणार आहे. ओके, ते गट फिलिंग होत. बट ऍज सच तू माझ्या लग्न करशील का किंवा आय लव यू अच्छा टिपिकल काही झालेलं ते अंडरस्टँडिंग सांगितलं कोणी कोणाला, असं भनक तर लागली असेल ना की सांगितलं कोणी कोणाला, कोणाच्या आधी लक्षात आलं? सांगितलं म्हणजे लक्षात तर आलं होतं माझ्या ह्याच्या बर्थडेला. ओके, ते माझ्या लक्षात पण सांगितलं सांगताना काही झालेलं नाही, ते आपोआपच लक्षात आल्याने पुढे घडत गेलं. ऍक्च्युली झालं असं की आम्हाला म्हणजे 2020 वॉज नॉट इन द प्लॅन, म्हणजे लग्नासाठी 2020 नव्हतं आमच्या लिस्ट मध्ये. सो आम्ही थोडं 2021-22 मध्ये वगैरे लग्न करायचं. बट द थिंग इज की मग माझी जी सासूबाई आहे त्या ज्योतिषी आहे, त्या म्हणाल्या 2020 तुमच्यासाठी चांगला योग आहे आणि तुम्ही कुठेही जाहीर न करता लग्न केलं सरळ आणि फोटोज व्हायचं. प्रपोज डे तर झालाच नाही आमच्यामध्ये, म्हणजे आहे ना, चला ते लग्न करूया आज. मग प्रपोज डे आहे तर मग कसं केलं असतं गुरु तू तिला प्रपोज? आज प्रपोज डे आहे तर सगळ्या ह्याच्यासोबत. ओके, नाव आय एम व्हेरी एक्साइटेड. येस येस येस. कसं केलं असतं म्हणजे मी हॉटेलला वगैरे घेऊन गेलो असतो कुठेतरी चुपचाप सुमडीत. तू आता पण करू शकतो, करून दाखवू शकतो. आय एम रेडी. बघ खूप हे होईल की आता लग्न झालंय, आता म्हणजे आता 50 वर्षाचे आम्ही झालो की मग मी प्रपोज करेन, मग त्याला काहीतरी अर्थ नाही. मधुरा त्याच्या आधी काहीच होणार नाहीये, त्यामुळे तू तो काळ असा जपून ठेव किंवा एन्जॉय कर, त्याला सोडून दे त्याच्या ह्याच्यावर. कारण 50 वर्षानंतर तुला आता प्रपोज होणार आहे. सारे तुझ्यासाठी या मालिके दरम्यान तुमची भेट जास्त मैत्री झाली, त्या मालिकेचा एक्सपिरियन्स काय सांगा दोघांचा? मालिकेचा एक्सपिरियन्स म्हणजे फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स. एक तर पहिलीच मालिका होती माझी आणि हिची पण. सो त्या मालिकेत आम्हाला एक्सपेक्ट काय करायचं हेच माहित नव्हतं की आम्हाला कशा पद्धतीचं काम असतं, कशी शिस्त पाळावी लागते किंवा काय, काहीच माहित नव्हतं. आणि एक एक गोष्टी तिकडे कळत गेल्या, उलगडत गेल्या आणि त्यात आम्ही पण एकमेकांना मिळालो, भेटलो. त्यामुळे एक छान एक प्रवास झाला, तो एक मेमोरेबल जर्नी झाला आमच्यासाठी. मी तर म्हणते की सारे तुझ्यासाठी जी मालिका आहे ती फक्त आम्हाला दोघांना आम्ही भेटावं म्हणून करण्यात आलेली मला वाटतं. नाहीतर मी पुण्याचा कोणतरी शोधावं किंवा ह्याने ठाण्याचे कोणीतरी शोधावं असं काही दूर दूर पर्यंत नव्हतं. ठाणे पुणे ठाणे. येस. सो या मालिकेत एक पिक पॉइंट कुठला होता की या पॉइंटला तुमची मैत्री जमली, किंवा एखादा सीन असू शकतो की या सीन मध्ये आम्ही जास्त जवळ आलो किंवा अशा बाबतीतला? आमच्या ह्याच्यात तर बेस्ट गोष्ट म्हणजे आधी आम्ही दुश्मन होतो एकमेकांचे. आधी मला प्रचंड कोतरडी वाटते, मला असं वाटायचं की फार फारच खूपच गोडगोड बोलते आणि सगळ्यांना गुंडळते असं मला वाटायचं. आणि मला शानमारू वाटायचं, हिला मी वाटायचो की हा शानमारू आहे काय हिरो करून फिरत असतो इकडे तिकडे गोगल लावून असं तिला वाटायचं. सो मी बोलायचंच नाही याच्याशी अजिबात, किंवा मी सीन पुरता वगैरे दोघांनाही एकमेकांबद्दल असं खूप परसेप्शन होतं की खोटे दोघांचे असं झालं. सो त्यामुळे मग ते असं झालं की थोडा वेळ लागला सुरुवातीला मैत्री व्हायला सुद्धा,
माझ्या फ्रेंडशिप झाली तेव्हा कळलं की कसे आहेत आणि मग हळूहळू गोष्टी अनफोल्ड होत गेल्या आणि पळून जाऊन लग्न सिरियल मध्ये तेव्हा पण आमची टस्तनच होती जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा पण टस्तनच होती आणि मग नंतर जशा जसे सीन्स वाढले मग आम्ही भरपूर वेगळे वेगळे सीन्स पण केले त्या सिरियल मध्ये म्हणजे आमचे डिरेक्टर खूप एक्सपेरिमेंटल होते सो एका सीन मध्ये तर घोडा घोडा केला होता म्हणजे त्या सिरियल मध्ये मी प्रेग्नंट दाखवले होते आणि आय वॉज ओव्हरवेट तेव्हा आणि मी याच्या पाठीवर बसले होते आणि घोडा घोडा केला होता म्हणजे आणि घोडाघोडा वाला सीन होता तेव्हा मला आधी सांगितलं नव्हतं गेलं की असं असं सीन करायचं आहे तिकडे त्यांनी डायरेक्ट बोलवल्यानंतर सांगितलं की आपल्याला असं सीन करायचं म्हटलं ठीक आहे मी पाठीचा व्यायाम करून घेतो हिचं वजन बघून का नाही पण तिने खूप डायट आणि सगळं जिमिंग फॉलो करून तिने खरंच वजन कमी केलंय म्हणजे लॉकडाऊन नंतरची मधुरा एकदम ट्रान्सफॉर्म झालेली दिसते मधुरा लॉकडाऊनचा एक्सपिरियन्स काय होता तुमच्या दोघांचाही पर्सनली माझ्यासाठी इट वॉज उलट माझ्यासाठी खूप चांगला होता मला फोकस करता आलं जे काही मी सारे तुझ्यासाठी मध्ये खूप हादरलो होतं सीन्स मध्ये पण बिहाइंड द सीन्स पण त्या सगळं म्हणजे मला रिड्यूस करता आलं एक्सरसाइजमुळे आणि याने मला गाईड पण केलं तसं ही इज अ गुड ट्रेनर मी आधीपासून जिम आणि याच्यात असल्यामुळे मला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहे ओके सो ते मी तिला सांगायचो की हे असं कर तसं कर हे नको खाऊ ते नको खाऊ माझं सगळं सल्ले चालू असायचे सारखे सारखे आणि एकीकडे माझं मी नाशिकला अडकलो होतो लॉकडाऊन मध्ये फॅमिली बरोबर आणि त्यांनी मग तिकडे माझा क्लास चालू झाला मी 8वी 9वीच्या मुलांना शिकवायला लागलो सायन्स आणि मॅथ्स कारण मी स्वतः इंजिनियर आहे मुळात त्यामुळे माझ्याकडे तिकडे वेळ घालवायचा होता आणि काहीतरी काम हवं होतं सो मी चालू केली आणि शूटिंगचं काही माहित नव्हतं कधी चालू होणार आहे एक वर्ष लागेल वंचनेत होते की काय होईल काय नाही कोणालाच माहिती सगळ्या गोष्टींवरती त्यामुळे जे हाताला लागलं ते करत शिकलो आणि तिकडे मग एडिटिंग शिकलो थोडं फिल्म मेकिंग बद्दल शिकलो आणि हे सगळं शिकायचा काळ होता तो बसून मोबाईल वरती जे काही तुम्हाला नॉलेज मिळवता येईल तसा तो काळ होता तुम्ही वापर केला त्याचा आणि बाकी आम्ही बोलणं तर चालूच होत आणि आमच्या एक्सपेरिमेंटल गोष्टी इंस्टाग्राम वर वेगवेगळे व्हिडिओ केले बघितले मी दोघांचे म्हणजे असं झालं फिल्म मेकिंग तू शिकला फिल्म मेक म्हणजे इथून पुढे दिग्दर्शनात किंवा ह्याच्यात जाण्याचा विचार आहे का तुझा मला पुढे प्रोडक्शन मध्ये प्रोडक्शन आणि दोघांच्याही करिअरची सुरुवात कशी झाली दोघांच्याही ओके सो मी पहिले सांगतो मी मुळात इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब केला मार्केटिंग मध्ये आणि मग फ्रस्ट्रेटेड झालो आणि जॉब सोडला त्यानंतर मला माहित नव्हतं की आता काय करायचं मी ब्लँक होतो काहीतरी आता जे येईल ते मी करेल अशा हिशोबात मी होतो साधारण मी किती 22 वर्षाचा असता मग मी टी स्कूलला गेलो मला आईने सजेस्ट केलं की टी स्कूलचं आर्टिकल आलंय जाऊन बघ काय होतं प्रशांत इन्स्टिट्यूट आहे पुण्यात तिकडे गेलो तिकडे मला एकंदर अंदाज आला की आपण हे करू शकतो हे काहीतरी आपण आपल्याला आवडतं रँडम ऑडिशन्स द्यायला लागलो मुंबईत येऊन मला ग्रुपमध्ये ऍड केलं गेलं एका मित्राकडनं केतन मिसाळ म्हणून माझा एक मित्र आहे त्याने ऍड केलं ग्रुपमध्ये त्याच्या थ्रू मेसेजेस आले मी माझा पोर्टफोलिओ पाठवला जो तयार केलेला होता आणि मग सिलेक्शन माझं लिटरली पहिल्या ऑडिशन मध्ये माझं सिलेक्शन झालं मी आयुष्यात पहिली ऑडिशन जी दिली थिएटर कोर्स करून त्याच्या आधी मला अभिनयाचा काही अनुभव नव्हता जो काही मी शिकलो तो मी डायरेक्ट ऑन फील्ड त्यामुळे मग तिकडे गेलो एकदम तिकडे उभा राहिल्यानंतर अरे बापरे आता काय करायचं आता पुढे काय म्हणजे आता हे काय सल्ले देणार आहेत आपण कोणाचं ऐकायचं कोणाचं काय नाही ऐकायचं हे पण डिसाईड करणं खूप अवघड असत त्यामुळे मग ते एक एक करत समजत गेलं आणि मग मजा येते आणि ही भेटल्यानंतर मला अजून खूप मस्त एकदम भक्कम आधार मिळाला बरोबर कारण तिकडे नवीन जेव्हा व्यक्ती जाते इंडस्ट्रीमध्ये तेव्हा आपल्याला आपली ओळख स्वतः शून्यापासून बनवायची असते कोणी आपल्याला आधीपासून म्हणजे सगळ्यांचा अविश्वासच असतो मुळात विश्वास मिळवावा लागतो तो मिळवण्याकरता काय काय करायचं हे सगळं खूप महत्वाचं आणि मधुरा माझा स्टार्टअप म्हणजे स्कूल पासून कॉम्पिटिशन केले आहेत नाटकं केली आहेत आणि माझ्या घरातच गाणं असल्यामुळे तो एक मला फायदा झाला मी संगीत नाटकं केली त्यामुळे आणि मग राज्य नाट्याला गेलो मग कॉलेजमध्ये INT वगैरे केलं इंटर कॉलेज केलं त्यामुळे नाटक ऍज सच अभिनय होतच कायम माझ्या बरोबर किंवा गाणं होतच येस
आणि नंतर काय झालं, आय गेस 2017 मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला डिसेंबर मध्ये वगैरे, आणि त्यामुळे मला इकडे छोटासा स्कार आला. सो मी म्हंटल की चला आता आपण काही टीव्ही किंवा फिल्मचा विचार नको करायला, आता मस्त एक खूण आहे आपल्याकडे, आता आपल्याला कोण घेईल ना टीव्हीवर, असं झालं ते. म्हणजे दॅट ते एवढं मोठं नव्हतं काही, बट मला असं वाटलं की आता कोणी मला घेणार नाही. बट कट्टू मला एक कॉल आला सारे तुझ्या साठी, आणि ते म्हणाले की तुम्ही फायनलाइज आहात, तुम्ही प्लीज लुक टेस्ट साठी या. म्हटलं मी ऑडिशन पण दिली नाहीये, कसं फायनलाइज झालंय? तर मला आठवलं त्यांनी मला एका ह्याच्यात पाहिलं होतं आणि मग ते त्यांनी कन्सिडर केलं होतं, आणि मग नंतर मी गेले लुक टेस्ट दिली आणि सिलेक्ट झाले. असा तो सगळा प्रवास. इथे मला आहे, मला कोणीच घेणार नाही. म्हणजे अक्षरशः माझी आई वैतागली होती, अगं का रडारड करतेस एवढी, काही दिसत नाहीये, हे होत नाहीये, ते होत नाही, नाही आता मला कोणी घेणारच नाही टीव्ही मध्ये वगैरे, असं मी खूप तांडव केला होता घरी. नाही, ही रडारड करायची आणि करून घ्यायचं सगळं. ते हे मला इथे खूप मोठं आहे, पण ती रडा मी आता नाही करू शकत, त्यामुळे मला काही ऑप्शन नाहीये, ते तसंच ठेवण्यासारखं. तुम्ही आता रिलेशनशिप मधून लग्न, म्हणजे लग्न ही खूप मोठी गोष्ट होते, मोठं डिसिजन होतं, ते डिसिजन घेताना तुमचे काय प्लॅनिंग होते का पुढचे? प्लॅनिंग म्हणजे आमचं लग्न करण्याचं डिसिजनच खूप पुढे होतं, ते खूप मागे आलं. एक वर्ष तरी आम्ही नव्हतो करणार, पण लॉकडाऊन मुळे कल्पना नव्हती की आता किती काळ एकमेकांपासून लांब राहावं लागणार आहे. खूप काळ आम्ही लांब राहिलो आणि मग रिअलाइज झालं की आता लग्नच करतो, असं ते डिसिजन खटकन झालं आणि मग त्याच्याबद्दल दुमत नव्हतं, डायरेक्ट घेतलं आणि लग्न केलं. बिकॉज इनफॅक्ट हा एक असा डिसिजन होता ज्यासाठी आम्ही विचारच केला नाही. म्हणजे बाकी आपण खूप विचार करतो, प्लॅनिंग करतो, काय करतो, आम्ही कोणाला सांगितलं नाही, आम्ही चुपचाप डेट ठरवली सगळ्यांमध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये, आणि सगळ्यांना कळलं. हा, फोटो आल्यावर सगळ्यांना कळलं, ते इतके सगळे शॉक मध्ये होते, अर्ध्या लोकांना वाटलं की सिरियलचं शूट चाललं. हो, मेसेजेस पण आले. आणि मागे फक्त जे मला ओळखत होते पर्सनली, त्यांना माझे आई वडील पण माहिती आहेत, त्यांनी त्यांना बघितल्यानंतर लोकांना कळलं की नाही नाही सिरियलचं नाही, त्याचे खरे आई वडील मागे उभे आहेत, असं ते मग ते बोलले मला, की मग तेव्हा कळलं की खरंच लग्न झालं. आम्ही अजूनही शॉक मध्येच, आम्हाला पण अजून वाटत नाही की आमचं खरंच. आम्हाला फ्रँकली स्पीकिंग, आम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये वगैरे असल्यासारखंच वाटतंय, लग्न झालंय असं वाटत नाही. ते चांगलं. आणि उखाने खूप सोशल मीडियावर गाजले तुमचे दोघांचे पण. सगळा इंटरव्ह्यू झाल्यावर दोघांकडनं पण उखाने ऐकायचंच आहे, पण डाएट साठी तो जिमिंग करतो, डाएट साठी तू काय केलेस मधुरा, खास डाएट प्लॅन काय? एक्सरसाइज तर आहेच, पण त्याचबरोबर मला ह्यांनी जे सांगितलं की तू जर का प्रॉपर हेल्दी फूड खाल्लं तर त्याचा जास्ती तुला फायदा होईल, दॅट इज प्रोटीन ओरिएंटेड. तर मग पल्सेस, माझा मी सांगतो ते डाएट खूप सोपं आहे, ज्याचा शरीराला उपयोग होत असेल ना अशाच गोष्टी खा फक्त, ज्याचा जे येणार आहे आणि जाणार आहे असंच असेल तर मग ते खाऊ नका, याचा शरीराला काही उपयोग नाही, त्याचा उलट लायबिलिटी होते, प्रॉब्लेम होतो की शरीराला त्याच्यावरती काम करावं, त्या गोष्टी आत टाकायच्याच नाही. आणि मग जास्ती करून पोर्शन इटिंग वर भर दिला, म्हणजे जर का मी दोन पोळ्या खात होते तर आता मी एकच पोळी खाते. सो असं आफ्टर म्हणजे मील करत करत आम्ही असं पुढे डाएट करतो. आता कामाच्या दोघांच्या वेळा वेगळ्या असतात, सकाळचं शिफ्ट कोणाचं, ते कसं मॅनेज करतात दोघे जण लग्न झाल्यानंतर पण? मॅनेज म्हणजे ज्यांची ज्यांचं शूट त्यांना प्रायोरिटी, या बेसिस वरती आमचं चाललं असेल तर हिला प्रायोरिटी, हिच्या हिशोबाने सगळं सकाळी घडेल, मी शूटला गेली घर आवरण्याचं काम मी करेन, मी शूटला गेलो की घर आवरण्याचं काम ती करेन, हे असं चाललेलं असतं सगळं मॅनेज. सारे तुझ्यासाठी, ज्याचं शूटिंग असेल त्याचा इतका. पण माझा फायदा आहे थोडासा, माझं शूट बाजूला आहे माझ्या घराच्या, याच त्याला खूप, मी खूपच प्रवास समंदर पार मड आयलंडला जावं लागते, ह्याला मी ठाण्यापासून मड आयलंड पर्यंत जातो शूटिंगला, आणि मग अजून तेवढंच परत, तेवढं परत रात्री 11 वाजेपर्यंत तिकडनं बऱ्याच वेळा, म्हणजे हेक्टिक स्केड्युल चाललंय दोघांचं पण. हेक्टिक असतं नुसतं, तेव्हा मग रिलॅक्स करतो आरामात. आता दोघांसाठी काही छोटे प्रश्न आहेत, असे करून उत्तर दिले तरी चालतील. सगळ्यात जास्त ओरडा कोण खातं घरात दोघांपैकी कामाच्या बाबतीत? सिन्सिअर कोण आहे
कशाच्या बाबतीत? हा ठीक आहे ठीक आहे, कामाच्या बाबतीत, डाएटच्या बाबतीत, हेल्थ कॉन्शियस, आणि सगळ्यात जास्त काळजी कोण करत, कोणाला खूप त्यांनी त्याच्याकडे पण दाखवले. दोघांचंही आवडतं ठिकाण एकच आहे की दोन वेगवेगळे आहे लग्नानंतरचे पण की दोघांना याच ठिकाणी जायचंय? एक ठिकाण आहे जिकडे आम्ही मॅक्झिमम भेटलो लग्नाच्या आधी, तिकडे आमची मूळ ओळख होती. टेस्ट्रस कॅफे नावाची एक जागा आहे मलाडला, जिकडे मी आधी राहायचो. सो तिकडे मी तिला बोलू की त्या कॅफेला जाऊया, आणि मग तिकडे आमच्या भरपूर गप्पा व्हायच्या. सो तिकडे आमची ओळख झाली छान, त्यामुळे ती स्पेशल जागा आहे आमच्यासाठी. तिकडे ते जे ओनर आहेत ते पण मस्त डॉग फ्रेंडली, कॅट फ्रेंडली, म्हणजे मुख्य म्हणजे अॅनिमल फ्रेंडली आहेत. आणि आम्ही दोघही तिकडे असं एक कॅफे मिळालं जिकडे तुम्हाला रिलॅक्स करता येतं, तुम्हाला आवडेल तसं ऑर्डर करता येतं, आणि प्राणी पण आहेत तिकडे, कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. सो आम्ही खूप कम्फर्टेबल झालो. भांडण कशामुळे होतं दोघांचं, आणि झालं तर सॉरी कोण म्हणतात? सॉरी अर्थात मी म्हणतो, त्याचं पुढचं उत्तर मिळालेलं ते अधोरेखित असतं सगळीकडे. नाही पण भांडणाचा कॉज पण तेवढाच मोठा. भांडणाचा कॉज असा असतो की मी, मला फोन सारखा हँडी ठेवायला आवडत, जसं काय पंतप्रधानच की हा बिझी असतो एकदम, नवरा पंतप्रधान. पण ते फोन मी उचलत नाही बऱ्याच वेळा, माझा सायलेंट वर असतो. पण ही फक्त माझाच कंप्लेंट नाहीये, नाही पण ही माझ्या घरच्यांची वर्षानुवर्षाची कंप्लेंट आहे. बट आता मी तर मेसेजिंग त्याला करायलाच लावते की पोच, हे बघ ऍटलीस्ट पोचल्यावर मेसेज केला पाहिजे की नाही, सेट वर लांब जात बरोबर, रात्री लेट येत. गुरु यानंतर लक्षात ठेव, युद्ध सुरू होतं. मी सोडतच नाही, मी जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी कॉल करत राहते, करत राहते, करत राहते. आणि ना तारा सप्तकात बोलायची खूप सवय आहे, म्हणजे ती बोल बर तू फोन, मी जर नाही उचलला तिसऱ्या फोनला तिचा तारा सप्तक गाठलेलं असतं तिने एकदम वरचा सा, ती मला एकदम वरच्याच्या पण वरचा, म्हणजे अजून की माझं असं इकडनं फाटून तिकडनं बाहेर पडतो. तिचं तिची ऍक्टिंग करता येते का तुला तिची फोनवरची? हा मी करतो कधी कधी. फोनची करते, ती मला मनी हाक मारते, मनी मनी किंवा बबडी, मनी किंवा बबडी अशा दोन पैकी ती हाक मारते मला. तर फोन केला मी तिसरा चौथा फोन समजा उचलला असेल की एक दोन मिस्ड कॉल झाले तर मनी असं ती एकदम वरचा सूट पकडते. आणि काय उचल काय कुठे चाललेलं असत. आणि हा तुला कशासाठी फोन करतो दिवसभरात? ना हा फक्त त्याचं काही काम असेल ना की काहीतरी करायचंय, लॉन्ड्री वाला येणार आहे आज, किंवा आज तू घरी जाणार आहेस का तुझ्या का तिकडे येणार आहेस, मग मी जेवायला घरी येणार आहे, हे सगळं सांगायला तो कधी कधी फोन, कधी कधी ते पण कधी कधी. तुझे कॉल त्याला जास्त असतात. हो पण मग मी पण दोन तीन होतं, मी पण कॉलच करणार नाही. मग परत आले होते त्याचे कॉल, मग परत मी करायला लागले, मग परत बंद झाले. त्याला पण काळजी आहे. मग काळजी आहेच की भीती आहे? माझी काळजी फक्त फोनवर दाखवत नाही हा प्रश्न. नाही भीती आहे की काळजी आहे? नाही नाही काळजी आहे, भीती पण आहे तेवढी. कारण नाही कसं हिचा ही चिडते तेवढ्याच गोष्टीवर, मग पण चिडते तेव्हा मग खूप चिडते की तुला माहिती की मी एवढ्या गोष्टींना चिडते तरी परत तू तेच केलंस, मग ती अजून जास्त तिला राग येतो या गोष्टी. मी चिडल्यावर मी बोलतच नाही, माझा चिडणं इज सायलेन्स. मी ती लुक देते बापरे, ती बघते अशी बघते की काय बोलायची गरज नाहीये, मग अशी बघते ती. आल्या मला असं वाटतं ना तिची ऍक्टिंग जर कोणी करायला सांगितली तर तिचं पात्र तू छान निभावशील. अशी उभी राहते, अशी उभी राहते आणि अशी बघते असं कॉन्स्टंट स्टेअर करते आणि ती काही बोलत नाही, आणि त्यामुळे ते अजून जास्त असं भीतीदायक होत. मग काही नाही मी शांत करतो, माझ्याकडे माझ्या मेथड. बरोबर आहे, असायला हव्या दोघांना एकमेकांना शांत करायच्या एक मेथड. तसा काही प्रश्न येत. सो आता गुरु तर 50 वर्षानंतर तुला प्रपोज करणार, पण आमच्या प्रेक्षकांसाठी एक तिला छोटस प्रपोज डे निमित्त
प्रपोज डे निमित्त आय लव्ह यू म्हणायचं ना. नाही असं नाही, हे काय एवढं कॅज्युअल नाहीये, थोडस एखादी शायरो शायरी वगैरे. ती बघ ती तयारी, नुसतो नट्टापट्टा करून बसायचं तिला, तयारीचे काय. बोल काय शायरी म्हणजे आता मला विचार करा. शायरी तुला जसं करायचं तसं, फक्त नॉर्मल आय लव्ह यू म्हणू नको. हा ठीक आहे. घोडा घोडा करताना मोडलीस माझी पाठ, घोडा घोडा करताना मोडलीस माझी पाठ. हा उकाणा झाला आता. मधुरा तू देशील का मला आयुष्यभराची साथ. बोपरे मराठी प्रपोज. दोघांचेही उखाणे ऐकायचे आहे आपण इंटरव्ह्यू संपायच्या आधी. मधुरा तुझा उखाणा आम्हाला सगळ्यांना ऐकायचा आहे. साठ ठसकेबाज एकदम. लग्नातला असेल तरी चालेल, असं काहीही नाही. मला आठवू दे एक मिनिट. तू तुझं आठवून ठेव. हा मी तुझी बबडी, रिटेक. तू माझा बबडी मी तुझी गट्टू, तू माझा बबडी मी तुझी गट्टू. मोहितचं नाव घेते कारण तो आहे माझ्यावर लट्टू. बरं मोहित मीच, इतर कोणी नाही. हा हा मोहित माझं दुसरं नाव. ओके, सो मला मोहित म्हणायची सवय आहे त्याला, त्यामुळे तिने लग्नात पण मोहित हा हे नाव घेतलं होतं आणि उखाणा व्हायरल झाला होता. लोकांना कळलं नाही की हा मोहित कोण. सोबत दिसते आणि नाव मोहितचं घेते. ते खूपच वेगळ्या टँजंटला गेलं. सो तू जाता. मी हिचं नाव घेऊन मी केला होता. मधुरा आहे गोड जणू साखरेचा पाक, मधुरा आहे गोड जणू साखरेचा पाक. आरा खतरनाक. फोनवरून कळलं असेल ना खतरनाक. हा माझा उखाणा, हा माझा ऑफिशियल उखाणा होता लग्नातला. सगळीकडे व्हायरल झाले होते तुमचे उखाणे. सो येस, प्रपोज डे आम्ही तुमच्या सोबत साजरा केला आत्ता. दोघांनाही खूप थँक्यू. तुम्ही अशीच तुमची दोघांमधली मैत्री खूप जास्त टिकावी. मैत्री तर टिकेलच आणि लग्नासाठी, लग्न झाल्यानंतर आम्ही शुभेच्छा दिल्या नव्हत्या, लग्नाच्या पण खूप शुभेच्छा. तुमच्या कामासाठी शुभेच्छा आणि आम्हाला आज वेळ दिला, सकाळी सकाळी वेळ दिला, त्यासाठी खूप थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी प्रपोज डे. येस, हॅपी प्रपोज डे. येस, तुम्हाला पण व्हॅलेंटाईन्स वीक खूप छान जाऊ. बिना मैं तेरे बेवजह हुआ हूँ देखो आज भी. करूँ मैं ये गुजारिश मोहब्बत का मोल दे, नींदों में मेरी ख्वाब का जरा सा मीठा बोल दे. तू बन जा बन जा तू मेरी, तू बन जा बन जा बन जा बन जा तू मेरी. चाशनी मीठी चाशनी.